रिस्क नावाची एक इंग्रजी कविता आहे, त्याचं मी इंग्रजीत नाही बोलणार, मराठीतच सांगेन. रिस्क नावाची इंग्रजी कविता आहे, त्याचं मराठी भाषांतर बऱ्याच लोकांनी केलं, मी पण एक केलं, त्यातलं ते तुमच्या समोर सादर करतो. मला दारू चढत नाही, खरं सांगतो मला दारू चढत नाही. दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे. दारू प्यायची असेल ना तर मी ती झोपण्यापूर्वी पितो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते, मी हळूच माझ्या खोलीत येतो, कपाटातून बाटली काढतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीचा बूच उघडतो, बाटलीचे दारू ग्लासात ओतून घेतो, बाटलीला बूच लावून कपाटात ठेवून देतो, ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, ग्लास फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं या कान्याचा त्या कान्याला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने पुन्हा उठतो, बाटली आणि ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन टाकतो, मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, बाटलीला बूस लावून कपाटात ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो. बायको पलंगावर गाळ झोपलेली असते. बघितलं या कानाचं त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली. थोड्याने पुन्हा उठतो, बाटलेली ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून फळीवर जाऊन पिऊन टाकतो, ग्लास कपाटात जाऊन धुवून टाकतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो. बायको पलंगावर गाड झोपलेली असते. बघितलं या गाण्याचं त्या गाण्याला पत्ता नाही दारू ओढून चढलेली. थोड्याने पुन्हा उठतो, बाटलीतली ग्लास घेतो, बाटलीतली दारू बायकोच्या पलंगावर जाऊन पिऊन टाकतो, हळूच कपाटात जाऊन ग्लास धुवून टाकतो आणि हळूच मोरीत डोकावून पाहतो. बाटली कपाटावर गाड झोपलेली. बघितलं या बाटलीचं त्या बाटलीला पत्ताने दळवला चढली. थोड्याने पुढे उठतो, बाटली आणि बायको घेतो, बायकोची दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो, बायकोला मोरीत जाऊन धुवून टाकतो, हळूच बायकोच्या बाटली डोकावून पाहतो, बायको मोरीत गाड झोपली. बघितलं या बायकोचा त्या बायकोला पत्ताने दारू चढली. धन्यवाद. आयुष्यात वन्स मोर नको वन मोर. आयुष्यात शिक्षण किती महत्वाचं असतं ते आपल्या मुलांना तुम्ही आताच सांगा. कारण काय होतं की दहावीचं वय अल्लड वय असतं. तर एक अशीच एक कविता एक सादर करतो छोटीशी आणि थांबतो. दहावीला मी बसलो होतो प्रथम परीक्षेच, दहावीला मी बसलो होतो प्रथम परीक्षेच, नियमाने पेपर सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा उत्सुक्याचा, पेपर पहिला घंटा पहिली क्षणा उत्सुक्याचा, माझ्या पुरती नंबर होता शुभदा दिवशी, मऊ मुलायम काळ्या काळ्या तिच्या शेपटीचा भार. म्हणजे केस मऊ मुलायम काळ्या काळ्या तिच्या शेपटीचा भार, अलगद येऊन पडला पुरती माझ्या बाकावर. तीन तासही एक चित्त मी तिच्या शेपटात, तीन तासही एक चित्त मी तिच्या शेपटात, एक शब्दही लिहिला नाही उभ्या पेपरात. मानेला ती हिसडा देते अलगद सवयीने, लिहू लागली पेपरातली पानावर पाने, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, शेवटची ती घंटा होता आलो भानावर, कळले आता सगळे आपले गावी खेड्यावर. बांधावरती मोठेवरती माझी उपजीविका, बांधावरती मोठेवरती माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. केसाने त्या गळा कापला अलगदजी माझा, तरी बैलाच्या भीत शेपट्या, जगतो हा राजा, जगतो हा राजा. अशी वेळ कोणावर येऊ देऊ नका. खूप खूप धन्यवाद. असंच बोलवत राहा आणि गुरुवार शुक्रवार कॉमेडीची बुलेट ट्रेन 9:30 वाजता बघत राहा. धन्यवाद.